आजच्याची बेरीज पाहणार आहोत. उदाहरण आहे 15 अधिक 9. प्रथमतः आपण 15 आणि 9 च लेखन दशक एककच्या घरात करून घेऊ. 15 म्हणजे 1.5 एकक अधिक एकक संख्या आहे 9. एककाच्या घरात 9 लिहिलेले. आता आपण यांची बेरीज करू. बेरीज करताना आपण एककाच्या घराकडून करत असतो, म्हणून आपण ही बेरीज करू. 5 एकक अधिक 9 एकक बरोबर 5 एकक अधिक 9 एकक बरोबर 14 एकक. आणि हे 14 एकक म्हणजेच काय? तर 14 एकक बरोबर 10 चा 1 गठ्ठा आणि सुटे उरलेले 4 म्हणजेच 1.4 एकक झाले 14. हा जो दशक आहे, हा 1 दशक, हा जो 1 गठ्ठा बनलेला आहे, याला आपण हच्चा असे म्हणतो. एखाद्याची बेरीज केल्यानंतर जो हच्चा आलेला आहे दशकाच्या घरात आपल्याला तो द्यायचा असतो. म्हणून आपण 5 अधिक 9 या ठिकाणी 14 तर लिहून घेऊ, पण हा 1 या ठिकाणी राहणार नाही, कारण हा 1 दशक आहे, हा गठ्ठा बनलेला आहे. आणि हा 1 आपण काय करणार आहोत, दशकाच्या घरात त्याचं लेखन करून घेणार आहोत. हा 1 या ठिकाणी आलेला आहे, मग हा 1 आपण एककाच्या घरात ठेवू शकत नाही, म्हणून त्याचं वाचन एककाच्या घरात येणार नाही. आता फक्त या ठिकाणी 4 सुटे उरलेले आहेत आणि 4 एकक असं आपण म्हणू. आता आपण दशकाची बेरीज करू. दशकाच्या घरामध्ये हा जो हातचा आहे तो पण मिळवायचा असतो, म्हणून तो 1 आणि हा 1 इथं कुठलीही संख्या नाही, त्याच्यामुळे आपण हा 1 अधिक 1 करू, झाले 2. संख्या नसल्यामुळे 2 चे 2 आपण या ठिकाणी लिहून घेऊ, झाले 2.4 एकक 24. 24 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. आता आपण काय केलेलं आहे, हातच्या या ठिकाणी दिलेला आहे दशकाच्या घरामध्ये आणि तो हातच्या आपण मिळवलेला आहे. म्हणून हातच्याच्या उदाहरणामध्ये लक्षात ठेवायचं की एककाची बेरीज ही 2 अंकी आल्यानंतर जो दशक असतो तो दशक आपण हातच्या म्हणून द्यायचा आणि तो दशकाची बेरीज करत असताना तो मिळवावा लागतो, तो विसरता कामा नाही. धन्यवाद.